राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा आनंदोत्सव साजरा. पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा विजय झाल्याने सातारा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. 12 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा उमेदवार विजयी करून भेट देण्याचे काम महाविकास आघाडीने केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या या ऐतिहासिक निकालामध्ये एक गोष्ट ही क्लिअर झालेली आहे की जनतेचा विश्वास हा महाविकास आघाडीबरोबर आहे. बरेच लोकांचे डोळे ह्या इलेक्शनमध्ये होते, लक्ष ह्या इलेक्शनला लागलं होतं. एवढ्या वर्षाचा भाजपचा गड आज महाविकास आघाडीने काबीज केला आहे. हाच पॅटर्न आपल्याला येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण दिसणार आहे आणि सातारा नगरपालिकेमध्ये पण दिसेल. दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये लागलेली चुरसाची लढाई ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या तर्फे जयंत पाटील साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांचा दणदणीत विजय झालाय आणि चंद्रकांत पाटलांना जे त्यांचं कॉन्फिडन्स होतं की जनता हे खूप रोषामध्ये आणि त्यांना फक्त मतदान करण्याची वेळ पाहिजे, त्याचं मतदानातून दाखवून देतील. जनतेने एक बरोबर दाखवून दिलंय की ते कोणावर उभे आहेत, ते महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे उभे आहेत. एवढंच मला म्हणायचं ना, आजची लढाई ही सुरुवात आहे.